ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरीवार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. गेल्या 3 पिढ्यांपासून पंढरपुरीतील आदमिले हे नाव आणि त्यांची भेळ, कचोरी, पाणीपुरी, रगडा हा पंढरपूरकरांचा आवडीचा आणि अभिमानाचा विषय. खवय्यांच्या समाधानाच्या बळावर आदमिले परिवारातील चौथ्या पिढीतील अमर आदमिले यांनी या पारंपरिक व्यवसायास आता आधुनिक रूप दिलं असून तीच नेहमीची चव, स्वच्छ आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम साधत आदमिले फूड्स हा ब्रँड म्हणून ट्रेडमार्क नोंदणीकृत केलाय. पंढरपुरातील त्यांच्या सेवेस उदंड प्रतिसाद मिळत असतानाच अतिशय आकर्षक पॅकिंगमध्ये राज्यातील विविध मॉलमध्येही त्यांचे खाद्यपदार्थ विक्रीस उपलब्ध आहेत. आता पंढरपूर बाहेर वेळापूर इथंही आदमिले फूड्सचा आस्वाद घेता येणार आहे. वेळापूर येथील श्रीकांत होडगे आणि मयूर होडगे यांच्या आदमिले फूड्स या दालनाचा शुभारंभ रविवारी पालखी चौक वेळापूर इथं चंद्रकांत होडगे आणि रतन चंद्रकांत होडगे या आजी आजोबांच्या हस्ते करण्यात आला. या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून श्री 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 108 मुक्तेश्वर शिवाचार्य महाराज हे उपस्थित होते. आज वेळापूरमध्ये आदमिले फूड प्रॉडक्ट्स यांची एक नवीन फ्रँचायसी जे पंढरपूरमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी त्यांनी सेवा दिलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी ही दुसरी शाखा आज वेळापूरमध्ये आज चालू केलेली आहे. आदमिलेंचं नाव जर आपण ऐकलं की आपल्याला पहिल्यांदा आपल्या तोंडाला पाणी सुटतं. त्याचं कारण की आदमिले म्हणलं की पंढरपूरमध्ये आपण पाणीपुरी खाण्यासाठी आवर्जून आपण संध्याकाळी आपण पाहतो पाचच्या पुढं अनेक मंडळीत आदमिलेंची पाणीपुरीचा आस्वाद घेण्यासाठी पूर्ण कुटुंबासहित जातात. आज आमचे मित्र मयूर होडगे यांनी आज वेळापूरमध्ये आदमिलेचं दुसरं फ्रँचायसीचं दुकान पंढरपूरमध्ये अमर आदमिले यांचं दुकान आहे त्याची दुसरी शाखा आज वेळापूरमध्ये सुरू होत आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये आणि या ठिकाणी पांडुरंगाकडे जाणाऱ्या संतांच्या मार्गावरती आज या ठिकाणी आदमिले फूड्स यांची एक सुंदर अशी शाखा ओपन होत आहे. प्रथमतः त्यांची मूळ शाखा ही पंढरपुरात आहे. वास्तविक पाहता पंढरपूरला जात असताना वारकऱ्यांना गात जागा असं म्हटलेलं आहे, पण गाण्याकरता ज्यांनी शक्ती येते त्याच्यासाठी खात जागा आणि प्रेम मागा विठ्ठला, तिथं गेल्यानंतर आदमिले फूड्स मागा विठ्ठला अशी म्हणण्याची एक संधी आदमिले फूड्स यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर ज्या रस्त्यांनी जाणार आहेत वारकरी त्या वारकऱ्यांना सुद्धा ही चव चाखता येणार आहे. मी एक वारकरी प्रतिनिधी आणि कीर्तनकार म्हणून पुन्हा एकदा बरं का, कारण ज्ञानोबरांची ओवी आहे, रसज्ञ आणि जेवणारे लक्षात ठेवा, रसज्ञ असावा जेवणारा असावा, पण त्याच्याबरोबर उदारणी आणि सुग्रणी असं पण ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. तर आदमिल्यांसारखे उदार आणि होडग्यांसारखे सुग्रण या ठिकाणी या वाटेवरती हे फूड्स सर्वांना खायला मिळणार आहेत. तरी या फूडची चव सर्वांनी रस्त्याने जाताना होडग्यांच्या फूडची चाखावी आणि पंढरीमध्ये गेल्यानंतर आदमिल्यांच्या फूडची चाखावी ही माझ्या वारकरी संप्रदायाच्या वतीने सर्वांना विनंती करतो आणि या दोन्हीही शाखांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद.